मंच पर उपस्थित नागपुर नगरी के महापौर श्री दयाशंकर तिवारी जी, केएमएफ को जिन्होंने एक नई दिशा दी, ऐसे केएमएफ के चेयरमैन श्री भालचंद्र झरकीहोली जी, श्री बी सतीश जी, श्री संभाजी बिसाई जी, यहाँ पर उपस्थित हमारे पूर्व विधायक संजय धोटे जी, हमारे बीजेपी के ग्रामीण के अध्यक्ष और सभी हमारे पदाधिकारी और यहाँ पर आए हुए सभी बहनों भाइयों, मैं सबसे पहले केएमएफ का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ कि आज नागपुर में उनका जो देश में बहुत ही प्रसिद्ध इस प्रकार का ब्रांड है नंदिनी, उस नंदिनी के प्रोडक्ट्स का लॉन्च विदर्भ के लिए उन्होंने किया है और इस लॉन्च के लिए उन्होंने मुझे और जयशंकर जी को बुलाया, इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं। वैसे तो ये प्रवास की शुरुआत हमारे पूर्व विधायक संजय धोटे जी के कारण ही हुई, क्योंकि गढ़चांदूर की डेयरी के साथ केएमएफ का टाइप हो इस दृष्टि से उन्होंने प्रयास किया और उसी सिलसिले में भालचंद्र जी से बातचीत हुई, उन्होंने उसको आगे ले जाते हुए यहां पर आज नंदिनी ब्रांड का लॉन्च किया है। और जिस प्रकार से केएमएफ ने अपने ब्रांड को बहुत ताकत के साथ पूरे देश में एस्टैब्लिश किया, चाहे वो अमूल हो या फिर नंदिनी हो, ये दोनों ब्रांड ऐसे हैं कि जो कोऑपरेटिव ब्रांड है और आज देश के अंदर इन्होंने अपनी एक साख जमाई है, लेकिन इसके पीछे बहुत बड़ी मेहनत है। मैं कई बार महाराष्ट्र की ओर पीछे मुड़कर देखता हूं तो मेरे ध्यान में आता है कि महाराष्ट्र में मिल्क कलेक्शन की शुरुआत 1 लाख लीटर से हुई थी, जो आज 220 लाख लीटर तक, मतलब 2 करोड़ 20 लाख लीटर तक पहुंची है। लेकिन इस सारी दौड़ में हमारा जो महाराष्ट्र का ब्रांड था, हमारा कोऑपरेटिव का, हमारी सरकार ने जिसको प्रमोट किया था, वो ब्रांड गुम हो गया। मैं नेहमी असं सांगतो कि महाराष्ट्रामध्ये नेत्यांचे ब्रँड हे मोठे होत गेले, विविध मंत्र्यांच्या कोऑपरेटिव्ह फेडरेशनचे ब्रँड हे मार्केटमध्ये एस्टॅब्लिश होत गेले आणि महाराष्ट्राचा आरे सारखा ब्रँड असेल, महाराष्ट्राचे इतर ब्रँड असतील, जे आमचे कोऑपरेटिव्हचे आमच्या सरकारने प्रमोट केलेले ब्रँड होते, हे मात्र मृत्यूमुखी पडले किंवा यांना हळूहळू लहान करण्यात आलं आणि त्यातून आज देशामध्ये गुजरातचं अमूल मॉडेल असेल किंवा केएमएफचं नंदिनी मॉडेल असेल, त्याच तोडीचं एक ब्रँड आम्ही महाराष्ट्रात तयार करू शकलो असतो, मात्र तो आम्ही तयार करू शकलो नाही। आज महाराष्ट्रात ब्रँडची कमतरता नाही आहे, महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांचे नेत्यांचे प्रमुख ब्रँड आहेत की जे मुंबई सारख्या मार्केटमध्ये, देशाच्या मार्केटमध्ये जात आहे, पण एक सिंगल ब्रँड असण्याचा फायदा काय आणि सरकारचा ब्रँड असण्याचा फायदा काय आहे? तर आता जे या ठिकाणी भालचंद्रजींनी सांगितलं, आमचा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला दुधाचा धंदा हाच जगवत असतो, दुष्काळाला अतिवृष्टी आली कमी अधिक झालं तरी दुधाचा धंदा असा आहे की ज्यात त्याला
रोज काही ना काही पैसे मिळतात आणि त्याच्या आधारावर तो जगत असतो. आणि अशा या परिस्थितीमध्ये सरकारचा ब्रँड जेव्हा मरतो किंवा त्याचा प्रभाव कमी होतो त्यावेळी शेतकऱ्याच्या दुधाचे भाव हे खाजगी लोकांच्या हातात जातात. आणि मग मुंबईमध्ये 75 रुपये आणि 100 रुपये लिटरला विकलं जाणारं दूध शेतकऱ्याकडनं मात्र 15 ते 18 रुपयाला विकत घेतलं जातं. ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना जेव्हा अशी परिस्थिती आली आणि 20 रुपयाच्या खाली दूध जात होत त्यावेळी कर्नाटक सारखंच आम्ही देखील 750 कोटी रुपयाचं अनुदान देऊन 5 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पाठवून आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दुधाचे भाव 25 रुपयाच्या कमी होणार नाही असा प्रयत्न केला. आज मात्र ही अवस्था आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये 15 रुपयापर्यंत महाराष्ट्रातल्या दुधाचा दर गेला आणि सरकारने कुठली मदत केली नाही. आणि सरकारचा ब्रँड हा कमजोर असल्यामुळे, सरकारचं कलेक्शन कमजोर असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही फायदा मिळाला नाही. खासगी डेअरींनी किंवा अनेक कॉपरेटिव्ह खासगी डेअऱ्यांनी, म्हणजे ज्या सरकार स्पॉन्सर्ड नाही आहेत पण वेगवेगळ्या लोकांच्या आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याकडनं अतिशय कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी दूध घेतलं. खरं म्हणजे दुधाचा हा सगळा धंदा हा विशेषतः कन्व्हर्जनवर चालतो आणि दुधाची जी पावडर आहे तिचं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कमी अधिक प्रमाणात जेव्हा भाव होतात त्यावेळी या भावांवर देखील फरक पडतो. अशा वेळी मार्केट स्टॅबिलाईज करावं लागतं. पण आज कुठेही ते मार्केट स्टॅबिलाईज होताना दिसत नाहीये. भाव पडले मग भाव ऑटोमॅटिक वाढले पण शेतकऱ्याला मात्र कुठलाही फायदा होताना दिसत नाहीये. आज मात्र त्याच वेळी कर्नाटकचा शेतकरी असेल किंवा गुजरातचा शेतकरी असेल, हे जे काही अनुदान त्या ठिकाणी दिलं जात आहे त्या अनुदानामुळे तिथला भाव आज कायम आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटत की अमूल सारखा एक ब्रँड महाराष्ट्रामध्ये येऊन इथे 25 रुपयांनी दूध विकत घेऊ शकतो आणि त्याच वेळी आमच्याकडे मात्र असलेले अनेक कॉपरेटिव्ह हे 18 आणि 20 रुपयांनी दूध घेतात. हा जो काही यातला एक भेद आहे हा कुठेतरी दूर करण्याची आवश्यकता आहे. आमचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नितीनजींनी विदर्भामध्ये दुधाचा धंदा वाढावा याकरता प्रचंड प्रयत्न केले. कारण एकेकाळी अतिशय चांगल्या प्रकारे वाढत असलेला हा दुधाचा धंदा केवळ मध्यंतरीच्या काळात भंडारा गोंदिया पुरतं मर्यादित राहिला. तिथल्या ज्या सोसायट्या आहेत, मिल्क फेडरेशन आहेत, ते ठीक काम करत होते. बाकी जवळजवळ सगळे मिल्क फेडरेशन ते बंद पडले अशी अवस्था होती. आणि म्हणून मदर डेअरी हा केंद्र सरकारचा जो काही उपक्रम आहे त्याला आपण महाराष्ट्रामध्ये बोलवलं. आम्ही त्यांना आमची डेअरी हँड ओव्हर केली मी मुख्यमंत्री असताना आणि आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भाकरता त्यांना बोलवलं आणि इथे जास्तीत जास्त मिल्क प्रोडक्शन कसं करता येईल, त्याच्याकरता चांगल्या प्रकारच्या गाई कशा देता येतील, कशा प्रकारे चांगलं सिमेंट देता येईल, इन्सिमिनेशन नीट प्रकारे कसं करता येईल, त्यातनं आपल्याला दूध कसं वाढवता येईल, फॉडर कसं आपल्याला चांगल्या प्रकारे पुरवता येईल, असा एक चांगला कार्यक्रम राज्य सरकारच्या माध्यमातून आपण तो सुरू केला. आज जवळजवळ 25,000 शेतकरी हे त्या माध्यमातून दूध देत आहेत. 10 दिवसाला 7.5 कोटी रुपयाचं पेमेंट त्या ठिकाणी होत आहे. आमच्या वर्ध्यासारख्या जिल्ह्यामध्ये तिथली गवळाऊ ही जी एक जाती आहे की जी जवळजवळ हळूहळू कमी व्हायला लागली होती त्याच्याकरता विशेष आपण एक कार्यक्रम त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं राबवला आणि त्यातनं तिचं संवर्धन कसं करता येईल. आणि त्याचा परिणाम असा आला की मी ज्यावेळेस मध्यंतरी मदर डेअरीच्या लोकांशी बोलत होतो तर तिथल्या त्या गाईचं दूध इतकं चांगलं आहे की तिथे ज्यावेळेस बिलिंग होतं त्यावेळेस ते बिलिंग आपल्याला माहिती आहे फॅट पर्सेंटेजवर बिलिंग होतं 35 रुपये 40 रुपये 45 रुपयापर्यंत देखील लिटरला पैसा हा त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना मिळू शकला. त्यामुळे इतकी मोठी क्षमता या धंद्यामध्ये असताना मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः विदर्भामध्ये
त्याच्यामध्ये अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. माननीय नितीनजींच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये आम्ही खूप त्यातले प्रयोग केले आहेत, ते यशस्वी होत आहेत, पण याही पेक्षा चांगले ते कसे करता येतील हा प्रयत्न देखील आपल्याला करावा लागेल. आज आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये मदर डेअरी आहे, नागपूरमध्ये हल्दीराम आहे, नागपूरमध्ये विंशो आहे, हे दोन प्रायव्हेट आहेत, पण मला असं वाटतं की अजूनही स्कोप भरपूर या ठिकाणी आहे. आणि मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स असे आहेत की जगभरामध्ये मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट जे आहेत याला एक मोठं मार्केट आहे, जगामध्ये त्याचं कन्झम्पशन मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या देशामध्ये प्रति व्यक्ती कन्झम्पशन अजूनही कमी आहे, त्यामुळे मोठा स्कोप आहे, ते कन्झम्पशन वाढवता येणार आहे. मला असं वाटतं की विशेषतः जसं कर्नाटकमध्ये पूरक पोषण आहारामध्ये मोठ्या प्रमाणात मिल्क त्या ठिकाणी देण्याचा हा जो काही प्रयोग आहे हा यशस्वी झालेला आहे, तोही आपल्याला करता येण्यासारखा आहे. आपल्या इथे त्याच्या संदर्भात मध्यंतरी मग सुरुवातही आपण केली, अजूनही तो स्केलवर गेलेला नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्र सरकारला अधिक काम करावं लागेल, त्यातनंच आमच्या शेतकऱ्याला आम्ही निश्चितपणे यातनं बाहेर काढू शकू. या निमित्ताने भालचंद्रजी आपसे मेरा निवेदन होगा की आपके प्रोडक्ट्स तो हमने लॉन्च कर लिए, तो आपको तो हमने एक मार्केट दे दिया, अब अपेक्षा यह है कि आप भी यहां पर मिल्क कलेक्शन में भी एंटर कीजिए और बड़े पैमाने पर यहां पर मिल्क कलेक्शन आप शुरू कीजिए, क्योंकि मैं ऐसा मानता हूं कि यहां स्कोप बहुत है. देखिए ये जो सारा हमारा विदर्भ का इलाका और विशेष रूप से ये जो पूर्व विदर्भ का इलाका है ये बहुत एश्योर्ड रेनफॉल का इलाका है, यहां पर बहुत अच्छी बारिश होती है और यहां पर एक जमाने में बहुत अच्छा दूध का कलेक्शन भी था, अभी भी बढ़ रहा है, और यहाँ के दूध की क्वालिटी जो है वो बहुत अच्छी है, क्योंकि यहाँ पर ग्रीन फॉडर तैयार होता है. यहाँ पर कुल मिलाकर यहाँ का जो वातावरण है उस वातावरण में यहाँ के हमारे किसानों के माध्यम से जो दूध यहाँ पर सप्लाई किया जाता है बहुत अच्छे क्वालिटी का है. और इसलिए मुझे ऐसा लगता है क्योंकि हम तो ये चाहते हैं कि ज्यादा से ज्यादा लोग कलेक्शन में हमारे पास आए, ताकि जितनी कॉम्पिटिशन हो उतना हमारे किसानों को ज्यादा दाम मिले, हमारे किसानों के खाते में ज्यादा पैसा जाए. और जैसे मदर डेयरी ने एक बहुत अच्छी बात की, जो ट्रांसपेरेंसी आपने यहाँ पर दिखाई है वैसी ट्रांसपेरेंसी है. इससे पहले जब मदर डेयरी हमारे यहाँ नहीं थी तो विदर्भ में थोड़ा सा किसानों के साथ थोड़ा छलावा भी होता था, क्योंकि आपको पता है फिर वो थोड़ा सा सारा प्राइवेट सेक्टर के हाथ में अगर चला गया तो फिर जो मैनिपुलेशन होता है वो मैनिपुलेशन होता था, किसानों को दाम नहीं मिलता था. मदर डेयरी ने भी सारे जो आधुनिक इक्विपमेंट है उनके माध्यम से वो एक मिनट में टेस्टिंग होता है, उसका बिल्कुल इलेक्ट्रॉनिक रिपोर्ट आता है, वो सीधे हाथ में रिसिप्ट आती है, तो कोई मैनिपुलेशन का सवाल नहीं है. कोई हमारे किसानों को उसके माध्यम से उनके साथ छलावा नहीं कर सकता. तो मुझे ऐसा लगता है कि आपके यहाँ भी मैंने वही प्रोसेस आपके यहाँ देखी है कि बिल्कुल ट्रांसपेरेंटली किसान को उसके मिल्क की क्वालिटी के अनुसार उसको उसका पैसा मिलता है. ये बहुत महत्वपूर्ण है और इसलिए मैं आपसे बहुत आग्रह करूंगा कि आपको हम यहाँ पर तो आपके मार्केटिंग में मदद करेंगे, लेकिन आप कलेक्शन का भी विचार यहाँ पर करेंगे तो उसमें भी बहुत बड़े पैमाने पर हम आपको मदद करेंगे. आपके जो सारी आपकी सिस्टम्स है उन सिस्टम्स को जो भी आपको मदद चाहिए वो पूरी मदद यहाँ पर होगी और हमारे किसानों को भी उसका फायदा मिलेगा. मैं फिर एक बार आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ और बहुत अच्छे प्रोडक्ट्स आपके, अभी तो आपने केवल 4 प्रोडक्ट्स यहाँ पर शुरू किए, लेकिन ये हमारा जो विदर्भ है ये लोगों को बहुत प्रेम देने वाला है. यहाँ जो आता है वो बस जाता है, और विशेषतः नागपुर की तो खासियत ये है कि नागपुर में आपको पूरे देश के किसी भी राज्य के लोग यहाँ पर मिलेंगे, क्योंकि अंग्रेजों के जमाने से नागपुर चूंकि सेंट्रल प्रोविंसेस का एक प्रमुख केंद्र रहा, केंद्र सरकार के काफी ऑफिसेस यहाँ रहे, तो लोग यहाँ पर केंद्र सरकार की नौकरी करने के लिए आए, लेकिन ऐसे सारे लोग यहाँ बस गए, वो यहाँ के हो गए, क्योंकि नागपुर में एक अपना एक चुंबकीय इस प्रकार का एक मैग्नेट है. तो इसलिए मैं आपको यहाँ आश्वस्त करना चाहता हूँ कि आपने 4 प्रोडक्ट्स अभी लॉन्च किए, लेकिन आपके सारे प्रोडक्ट्स आपको धीरे धीरे लॉन्च करने पड़ेंगे. लोगों का अच्छा रिस्पॉन्स आपको निश्चित रूप से यहाँ पर मिलेगा, और जितनी अच्छी क्वालिटी होगी उतना अच्छा आपको रिस्पॉन्स मिलेगा. तो मैं फिर एक बार आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, फिर एक बार आपसे अपेक्षा करता हूँ कि ये 1-way ट्रैफिक नहीं, इसको जल्दी 2-way ट्रैफिक हम लोग करेंगे. और आपने जिस अच्छे तरीके से एक KMF को डेवलप किया है उसके लिए विशेष रूप से आपका अभिनंदन करते हुए अपने शब्दों को विराम देता हूं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.